नमस्कार, मी ज्ञानेश्वर हिंगोलीकर. जेम विशेष मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. जेम विशेष मध्ये आज दिवसभरातल्या विशेष बातम्यांचा आपण आढावा घेणार आहोत. तर सुरुवात करूयात आजच्या जेम विशेषला. राज्यामध्ये ऑक्सिजन पुरवठ्याची सध्या बोंब उडाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. अनेक जिल्ह्यांमध्ये ही घटना उघडकीस आली. माध्यमांच्या तपासणीमध्ये हे वास्तव समोर आलं. राज्यात 283 ऑक्सिजन प्लांट अपूर्ण अवस्थेत असल्याचं समोर आलेलं आहे. मुंबईमध्ये 17 केवळ 7 ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित आहेत. 150 खाटांच्या रुग्णालयाकडून ऑक्सिजन प्लांट उभारणी रखडली. ही बाब माध्यमांच्या तपासणीमध्ये समोर आलेली आहे. माध्यमांकडून नुकताच ऑक्सिजनच्या उपलब्धतेचा आढावा घेतला होता. त्यामध्ये 150 अधिक खाटांची संख्या असलेल्या खासगी रुग्णालयांना ऑक्सिजन प्लांट उभारण्यासंदर्भात सूचना केल्या गेल्या. प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झाली नाही. बीड, चंद्रपूर, धुळे, हिंगोली, जळगाव, कोल्हापूर, लातूर, नागपूर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये अद्याप नियोजित उद्दिष्ट साध्य झालेलं नाहीये. ठाण्यामध्ये 38 केवळ 10 प्लांट पूर्ण झालेत. राज्यामध्ये ऑक्सिजनचे नियोजन 303 टँकचे होते, त्यापैकी 156 टँकची उपलब्धता झाली. मुंबईमध्ये 26 टँकची उपलब्धता झालेली आहे. ठाण्यामध्ये 40 23, तर पुण्यामध्ये 25 19 आणि पालघरमध्ये 11 उस्मानाबादमध्ये 10 1, सोलापूरमध्ये 16 केवळ 1 टँकची उपलब्धता झाली, असं ही एकूण आकडेवारीवरून स्पष्ट झालेली बाब आहे. आणि याबाबतचा अधिकचा तपशील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहणार आहोत. राज्यामध्ये 551 पीएसए प्लांट अपेक्षित होते, पैकी फक्त 268 प्लांट आतापर्यंत पूर्ण झालेले आहेत. पूर्ण झालेल्या पीएसए प्लांटची क्षमता 275.76 मेट्रिक टन असल्याचं उपलब्ध माहितीवरून स्पष्ट होत आहे. नियोजनापैकी 283 प्लांट अद्याप पूर्ण नाहीत. मुंबईमध्ये 17 केवळ 7 प्लांट पूर्ण असल्याची माहिती आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती आता हळूहळू दूर होत असताना दक्षिण आफ्रिकेमध्ये आलेल्या नव्या व्हेरियंटमुळे पुन्हा एकदा ही भीती वाढू लागलेली आहे. नागरिकांमध्ये आता सध्या भीतीचं वातावरण पाहायला मिळतं. दुसऱ्या लाटेचा सामना करताना नागपूरमध्ये ऑक्सिजनचे जम्बो 15 प्लांट लावण्याचे काम सुरू झाले, मात्र अद्यापही एकही काम पूर्णत्वास आलेलं नाही, अशी माहिती उघड झालेली आहे. याचाच आढावा घेतलाय आमच्या नागपूरच्या प्रतिनिधीनं, तो पाहूया. नागपूरमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा पाहता नागपूर जिल्हा प्रशासनाने 15 विविध ऑक्सिजन प्लांटचा प्रस्ताव केला होता, मात्र आता त्याला इतके दिवस उलटून देखील त्या 15 फक्त एकच ऑक्सिजन प्लांट सुरू होऊ शकलाय, तर इतर ऑक्सिजन प्लांटचा अद्यापही काही माहिती नाही. नागपूरच्या मेडिकल रुग्णालयामध्ये जे आहेत ते 3 मोठ्या क्षमतेचे प्लांट सुरू होणार होते, त्यातला मात्र अजून एकही प्लांट सुरू झालेला नाही. या एका प्लांटला मान्यता मिळाली, मात्र इलेक्ट्रिकच्या पुरवठ्यासाठी तो प्लांट सुद्धा रद्द झालेला आहे. सोबतच खासगी हॉस्पिटल सुद्धा काही प्लांट सुरू करणार होते, मात्र त्याला विदर्भ हॉस्पिटल असोसिएशनने विरोध केल्यानंतर ते प्लांट सुद्धा थंडावस्थेत पडलेला आहे. एकंदरीत दुसऱ्या कोरोनाच्या लाटेतून धडा घेण्याऐवजी तो धडा न घेता ऑक्सिजनकडे अद्यापही दुर्लक्ष केला जातं. त्यामुळे जर तिसरी लाट आली तर नागपूरमध्ये पुन्हा एकदा ऑक्सिजनचा तुटवडा जाणवेल, आणि त्या तुटवड्यामुळे जर रुग्णांचा जीव गेला तर त्याला नेमके जबाबदार कोण असेल या प्रश्नाचं उत्तर पुन्हा एकदा शोधावं लागेल. व्हिडिओ जर्नालिस्ट साईसा उदय तिमांडे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर. देशात सगळीकडे सध्या नव्या कोरोना विषाणूच्या रूपाचं संकट घोंगावू लागल्यानंतर
आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. धूळखात पडलेल्या ऑक्सिजन यंत्रणेकडे प्रशासनाचं आता लक्ष गेलंय. यंत्रणा सुस्थितीत आणण्याची गडबड पाहायला मिळते. कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयातल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुखे यांनी. पाहूया. ओमिक्रॉनचं संकट घोंगावू लागल्यानंतर आरोग्य यंत्रणा आता खडबडून जागे झालेले. मी सध्या सीपॅर रुग्णालयामध्ये आणि सीपॅर रुग्णालयामध्ये ऑक्सिजनचे प्लांट या ठिकाणी उभारण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते. अशा पद्धतीचे 3 प्लांट आहेत ते सीपॅर रुग्णालयामध्ये उभारण्यात आलेले. हवेतून ऑक्सिजन निर्मितीचे प्लांट सुद्धा या ठिकाणी उभारण्यात आले आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला या ठिकाणी पाहायला गेलं तर ऑक्सिजन जोडणीची गडबड आहे ती सुद्धा या ठिकाणी आता पाहायला मिळते. खरं तर ही सगळी कामं आहेत ही लाट येण्याच्या अगोदर किंवा ओमिक्रॉनचं संकट येण्याच्या अगोदर करण्याची गरज होती. मात्र आता हे संकट आल्यानंतर आरोग्य यंत्रणा खडबडून जागे झालेले आणि ही कामं आता होताना पाहायला मिळतात. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही ऑक्सिजनचं कनेक्शन जोडण्याचं काम आहे ते या ठिकाणी युद्ध पातळीवरती सुरू आहे. खरं तर या ठिकाणी सिलेंडर पाहायला गेले तर गेल्या काही दिवसापासून रुग्णच नसल्यामुळे ही सगळी धुळखात पडली होती. मात्र आता ओमिक्रॉनचं संकट घोंगावू लागल्यानंतर या ठिकाणी आरोग्य यंत्रणेनं या सगळ्यांच्याकडे लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि ह्या सगळ्या यंत्रणा आहेत त्या सुस्थितीत आणण्याचा प्रयत्न आरोग्य यंत्रणेचा पाहायला मिळते. सीपार प्रशासनानं या आता बाबीकडे प्रामुख्यानं लक्ष द्यायला सुरुवात केलेली आहे आणि हे ऑक्सिजनचे जोडणीचं काम आहे ते आता युद्ध पातळीवरती सुरू असताना पाहायला मिळते. अनेक ठिकाणी आहेत जिल्ह्यातल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये हवेतून ऑक्सिजन निर्मितीचे प्लांट आहेत ते जिल्हा प्रशासनानं उभारलेले आहेत आणि या ऑक्सिजन प्लांटच्या माध्यमातून जिल्हा प्रशासन जर रुग्णसंख्या वाढली आणि ऑक्सिजन आवश्यक लागत असेल तर तो ऑक्सिजन पुरवठा रुग्णांना करण्याचा प्रयत्न करणार आहे. कॅमेरामन संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुके, जय महाराष्ट्र, कोल्हापूर. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये विद्युत जोडणी अभावी शासकीय रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांट धुळखात पडल्यात. जिल्ह्यातील कळंब, परंडा, तुळजापूर, उमरगा या शासकीय रुग्णालयामध्ये ऑक्सिजन निर्मितीसाठी प्लांट बसविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र महावितरणनं कळंब आणि परंडा येथील प्लांटला स्वतंत्र रोहित्र बसवू न दिल्यानं ऑक्सिजन निर्मितीचे हे प्लांट बंद आहे. तुळजापूर आणि उमरगा इथल्या प्लांट देखील योग्य विद्युत पुरवठा होत नसल्यानं बंद आहे. आपल्या रुग्णालयात जो 600 LPM जो ऑक्सिजन प्लांट आहे तो इन्स्टॉल झाला त्याला साधारण 2-2.5 महिने झाले. त्यावेळेपासून आपण PW इलेक्ट्रिकलच्या पाठीमागे लागलेलो आहे की आपल्याला त्याचा जे इलेक्ट्रिक सप्लाय आहे तो त्यांनी लवकरात लवकर तयार करून द्यावा. त्याशिवाय त्याचं कमिशनिंग होत नाही पण अद्याप त्यांच्याकडून काहीच रिस्पॉन्स न मिळाल्या कारणानं ते आहे ते काम तशाच परिस्थितीत राहिलेलं आहे आणि कमिशनिंग झाल्याशिवाय आपल्याला तो प्लांट चालू करता येत नाही. कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये दिवसाला 1000 मेट्रिक टन इतकी गरज होती. पुरवठा पुरेसा नव्हता तेव्हा 600 मेट्रिक टन इतकाच ऑक्सिजनचा पुरवठा पाहायला मिळत होता. आता ती गरज वाढू शकते. कोरोना बाबतीत किती ऑक्सिजन सिलेंडरची गरज आहे याविषयी सांगतात डॉक्टर अविनाश भोंडे आणि डॉक्टर अमोल अन्नदाते. राज्यामध्ये फक्त कोरोनाच्या नोंदणीकृत रुग्णांची संख्या लक्षात घेतली तर ती संख्या ती त्यांची फक्त ऑक्सिजनची गरज ही 100 मेट्रिक टन प्रति दिवसापर्यंत आहे. पण जर जे ज्या रुग्णांची नोंदणी होत नाही असे सर्व रुग्ण जर गृहीत धरले तर ही गरज जवळपास 300 मेट्रिक टन पर्यंत जाते. याशिवाय लहान मुलं असतील किंवा इतर रुग्ण असतील जे कोरोनाशिवाय इतर रुग्ण आहेत त्यांची जर आपण पकडली तर दिवसाला किमान 800 ते 1200 मेट्रिक टन ही राज्यभरामध्ये शासकीय आणि खासगी रुग्णालय मिळून ऑक्सिजनची गरज असते. कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये ज्या वेळेला महामारी अत्यंत उच्च पातळीवर होती ज्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणात रुग्ण बाधित होत होते त्यावेळेला ऑगस्ट सप्टेंबर 2020 दरम्यान दिवसाला 1000 मेट्रिक टनापर्यंत गरज लागत होती आणि प्रत्यक्षात आपल्याकडे फक्त 600 मेट्रिक टन पुरवठा होता आणि दुसऱ्या लाटेमध्ये ज्यावेळेला 2000 मेट्रिक टनांची गरज होती त्यावेळेला फक्त 1200 मेट्रिक टन आपल्याकडे पुरवठा होता आणि त्यामुळं जर तिसरी लाट आली तर आपल्याला आजच्या घडीला 2500 मेट्रिक टनापर्यंत दिवसाला उत्पादन होण्याची गरज आहे. तेवढा ऑक्सिजन लोकांना नक्कीच लागेल. कोरोना संसर्ग झाल्यावर त्यापैकी 20% रुग्ण असे असतात की ज्यांना ऑक्सिजनची गरज भासते. त्याच्या शरीरातील प्राणवायू कमी होतो तेव्हा मिनिटाला 80 लिटर ऑक्सिजनची गरज असते. ती मिळणं अत्यावश्यक असतं.
याचा परिणाम जर वेळेवर प्राणवायू मिळाला नाही तर मृत्यू होऊ शकतो असा आहे. तेव्हा याबाबतची तयारी पुरेशी नसली तर पुन्हा संकट ओढावू शकतं. तिसऱ्या लाटेत सुमारे 12 लाख व्यक्तींना संसर्ग होऊ शकतो असा वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचा अंदाज आहे. तशी चर्चा वैद्यकीय क्षेत्रात आहे. तसं झालं तर दिवसाला 3558 मेट्रिक टन निर्मिती गरजेची असेल, म्हणजे 1500 मेट्रिक टन सध्याची निर्मिती. लाखो लोकांना संसर्ग होऊ शकतो आणि असं जर झालं तर या अपुऱ्या तयारीमुळे बिकट परिस्थिती निर्माण होऊ शकते. तिसरी लाट जर आली तर याचा नेमका काय आपल्याला धोका आहे याविषयी आधीच्या अनुभवाने सांगतायत अमोल अन्नदाते, ऐकूया. तिसरी लाट आली तर त्याचं जे पीक असेल, म्हणजे सर्वात जास्त रुग्ण ऍक्टिव्ह केसेस असतील, ती संख्या कदाचित 12 लाखांपर्यंत जाऊ शकते असं वैद्यकीय तज्ञांचं मत आहे. वैद्यकीय क्षेत्रात अशी चर्चा आहे. जर तसं घडलं तर आपली एका दिवसाची ऑक्सिजनची गरज ही 3558 मेट्रिक टन पर्यंत असू शकते आणि आज आपली जी आपण जी निर्मिती क्षमता आहे ती याच्या 50% म्हणजे 1500 ते 1600 मेट्रिक टन आहे. आणि जर असं झालं तर परत एकदा दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे जसे रुग्णांचे मृत्यू झाले तसे परत तिसऱ्या लाटेतही होऊ शकता अशी भीती आहे. तेव्हा आता हा येत्या काळातला धोका ओळखून सरकार कधीपर्यंत ही गरज पूर्ण करत आहे, त्यासाठी नेमके काय प्रयत्न करत आहे हे पाहणं महत्वाचं असेल. एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. पहा फक्त जय एम विशेष. ब्रेकनंतर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईमध्ये पेंग्विन देखभाल महागलेली आहे. मुंबई महानगरपालिकेनं तसा प्रस्ताव मंजूर केला, मात्र हा प्रस्ताव वादात अडकला. पेंग्विन देखभालीवर आता 3 वर्षाला 16 कोटींचा खर्च होतोय. पेंग्विन देखभाल खर्च दररोज 33,000 वाटला. मुंबईला ऑक्सिजनवर की पेंग्विनवर अधिक खर्च जरुरी आहे याचा विचार करण्याची वेळ आली आहे. हायवे कन्स्ट्रक्शन कंपनी नंतर 3 वर्षांसाठी नव्यानं निविदा मागवण्यात आलेल्या होत्या. या निविदांना 2 वेळा कोणताही प्रतिसाद न मिळाल्यानं तिसऱ्यांदा निविदा मागवण्यात आली. त्यामध्ये एकमेव हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीची निवड करण्यात आली. 3 वर्षांसाठी विविध करांसह 15,87,28,000 रुपयांचं हे कंत्राट. दरम्यान नवीन निविदेची प्रक्रिया पार पडण्यापूर्वीच याच कंत्राटदाराला 6 आठवड्यांचा कालावधी वाढवून देण्यात आला होता. त्यासाठी 45 लाख रुपयांचे कंत्राट देण्यात आले. पालिकेनं पुढील 36 महिन्यांसाठी मागवलेल्या कंत्राटाचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजुरीसाठी मांडला, त्यावर भाजपनं आक्षेप नोंदवला. मुंबईतील वीर जिजामाता भोसले उद्यानात आदित्य ठाकरे यांच्या पुढाकारानं 2016 साली मुंबई महापालिकेनं 8 पेंग्विन्स आणले होते. त्यावेळी महापालिकेनं 25 कोटी खर्च करून पेंग्विन पक्षी आणले आणि त्यांच्या निवाऱ्यासाठीही कोट्यावधी रुपये खर्च केले, मात्र तरीही यातल्या एका पक्षाचा मृत्यू झाला होता. पेंग्विनच्या देखभालीचा खर्च पाहता काँग्रेससह अनेक प्राणीप्रेमी संस्थांनी पेंग्विन भारतात आणण्याला विरोध केला होता, मात्र आदित्य ठाकरे यांच्या पुढाकारानं पेंग्विन मुंबईमध्ये आणण्यात आले. त्यानंतर 11 कोटी रुपये देखभालीचं कंत्राट हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आलं. पालिकेनं अंटार्क्टिका खंडाच्या वातावरणाच्या धर्तीवर अत्युच्च दर्जाची सुविधा राणीबागेत निर्माण करून दिली. त्यानंतर पेंग्विनची जोमानं वाढ होत असल्याचा हा वाद थंडावला गेला. हा पेंग्विन नेमका काय, कुठून आणि कसा आला, तो असतो कसा, याचीही माहिती आपण पाहणार आहोत. अंटार्क्टिका खंडामध्ये आढळणारा आणि उडता न येणारा हा असा पक्षी, त्याला मुंबईमध्ये आणण्यात आलं.
पेनिसिडी कुलातील पक्ष्यांना पेंग्विन म्हटलं जातं. या कुलामध्ये 17 जाती असतात. मुख्यतः अंटार्क्टिका, अर्जेंटिना, चिली, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या ठिकाणी हा पक्षी आढळतो. सागराचं उबदार पाणी त्यांना मानवत नसल्यामुळे ते उत्तर गोलार्धात पोहोचत नाहीत. एम्परर पेंग्विन हा आकारानं सगळ्यात मोठा असलेला पेंग्विन आहे. याची सुमारे उंची 120 सेंटीमीटर इतकी असते आणि वजन सुमारे 45 किलो इतकं. पेंग्विनचं शास्त्रीय नाव युडिप्टुला मायनर असं आहे. आणि हेच पेंग्विन सध्या मुंबईमध्ये आल्यामुळे आता त्यांच्यावर होणारा खर्च अधिक वाढल्याची बातमी पुढे आली आहे. तेव्हा अंटार्क्टिका खंडात आढळणारा हा पक्षी मुंबईमध्ये आणला गेला आणि त्याला पूरक असं वातावरण निर्माण करण्यासाठी म्हणून वारंवार खर्च वाढत गेला. आत्ताही तीच बातमी पुढे आहे, ज्या बातमीनं या पक्ष्यांचा खर्च किती वाढला याची माहिती मिळते. तेव्हा अशा संकटाच्या काळात नेमकं काय गरजेचं याचा विचार मुंबई पालिकेनं करणं गरजेचं असल्याचं वारंवार बोललं जात आहे. जय विशेष मध्ये एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. पहा फक्त जय महाराष्ट्र न्यूज. ब्रेक नंतर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता जैन विशेष मध्ये एक महत्वाची बातमी, ती म्हणजे केंद्र सरकारनं गोंधळी खासदारांबाबत जी कडक भूमिका घेतली त्या संदर्भातली. गोंधळी खासदारांना माफी नाही असं केंद्र सरकारनं भूमिका घेताना म्हटलेलं आहे. ज्या खासदारांनी गोंधळ घातला त्यांना माफ केलं जाणार नाही अशी कडक भूमिका केंद्र सरकारनं घेतली. मंगळवारी राज्यसभेमध्ये अध्यक्ष आणि विरोधक यांच्यात शब्दबाण झाले होते. यस्टरडे द मोशन फॉर सस्पेन्शन ऑफ मेंबर्स वॉज मूव्ड बाय द मिनिस्टर ऑफ पार्लमेंटरी अफेअर्स फॉर देअर अलेज्ड डिसऑर्डरली कंडक्ट विच टूक प्लेस ड्यूरिंग द प्रिव्हियस सेशन. इन द प्रेझेंट केस नन ऑफ द 12 मेंबर्स हॅड बीन नेम्ड ऑन दॅट पर्टिक्युलर डे. Bringing forward a motion to suspend the members months after the day of occurrence of alleged disorderly conduct right. is not in order. Right, right, sir. The Once the, I heard you, I heard you in rap attention. Violation of the rules. Right, I heard you, Kargeji, please. This suspension of 12 members may kindly be revoked. I request you, sir. Please. And no, we came to your house. And, sir, 1 minute. We all members came to your house. We requested you to revoke it. And it has been done selectively. आज सुबह माननीय लीडर खासदार पीयूष गोयल यांनी संसदेत नेमकी काय भूमिका मांडली तीही ऐका. आज सुबह माननीय लीडर ऑफ द ऑपोजिशन ने कोई खेद नहीं प्रकट किया. कोई विपक्ष की तरफ से कोई बयान भी नहीं दिया कि वो इस बात से दुखी है कि किस प्रकार का व्यवहार सदन में हुआ. हम बाहर जाते हैं तो देखने को मिलता है कि विपक्ष के कुछ नेता बेबुनियाद आरोप लगा रहे हैं आपके उच्च चेयर के ऊपर, हमारे सदन के ऊपर. आई एम नॉट डूइंग इट. प्लीज, व्हाट इज दिस. प्लीज सिट डाउन मिस्टर वेणुगोपाल. दिस इज नॉट द वे. सी, यू ट्राई टू मिसलीड द हाउस, यू डिस्टर्ब द हाउस, यू रैनसैक्ड द टेबल एंड यू ऑल्सो थ्रो द पेपर्स ऑन द चेयर एंड ऑल्सो यू हैव सम ऑफ देम हैव गॉन डाउन टू द टेबल एंड देन यू आर गिविंग मी लेसन. You are giving me lessons.
you are giving me lessons. So this is not the way. It was the motion was moved, it was approved, action is taken, it is final. If the members who have committed this sacrilege against the house, they have not expressed any remorse. On the other hand, they are justifying. And so I don't think the appeal of the leader of opposition is worth considering. I am not considering it at all. काँग्रेसकडून मनपाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं. बिग बींच्या बंगल्याचा भाग तोडण्यात मनपा अपयशी ठरली. 2017 साली मुंबई मनपाकडून अमिताभ बच्चनना नोटीस पाठवली गेली. मात्र अमिताभ बच्चन यांच्याकडून नोटीसला प्रतिसाद दिला गेला नाही. बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्याचा काही भाग पाडण्यात मुंबई महानगरपालिका अपयशी ठरल्याबद्दल काँग्रेसनं महाराष्ट्र लोकायुक्तांकडे तक्रार केली. काँग्रेसनं बीएमसीच्या निष्क्रियतेवर प्रश्न उपस्थित केलं. खरं तर यावर्षी जुलैमध्ये मुंबई महानगरपालिकेनं मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सर्वेक्षण अधिकाऱ्यांना प्रतीक्षा बंगल्याचा पाडलेला भाग ओळखण्याचे निर्देश दिले. या प्रकरणी मुंबई पालिकेनं 2017 अमिताभ यांना नोटीस पाठवली होती, ज्याला कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. आणि याविषयी अंधेरी पूर्वच्या काँग्रेसच्या नगरसेविका तुलिप मिरांडा यांनी काय म्हटलंय ते ऐकूया. 2017 साली 299 सेक्शन खाली एक नोटीस इश्यू करण्यात आली होती, जेणेकरून ती जी ओपन स्पेस अक्विजिशनचे अंडर येतं आणि ते महानगरपालिका आपल्या अंडर रोड लाईन म्हणजे रोड वाइडनिंग प्रोजेक्टच्या अंडर घेणार होती. जेव्हा नोटीस इश्यू झाली तेव्हा बाकीच्या सगळ्या जागा त्या ज्या रस्त्यावरती बाकीच्या सगळ्या ज्या जागा होत्या त्या घेण्यात आल्या, पण बिग बीचा जिथे बंगला आहे तिथे ती जागा सोडण्यात आली आणि तिथेच रोड लाईन थांबवण्यात आली. आता त्याच्यानंतर 2021 फेब्रुवारीला मी पत्रव्यवहार सुरू केला आणि के वेस्टच्या वॉर्ड ऑफिसरला लिहिलं की मला याची इन्फॉर्मेशन पाहिजे. त्यांनी इन्फॉर्मेशन दिली नाही. फॉलोअप करायच्या नंतर इन्फॉर्मेशन जेव्हा मिळाली की तुम्ही किती वेळा त्यांना नोटीस दिलेली आहे वगैरे, तरी सुद्धा त्यांनी काय ऍक्शन घेतली नाही. वारंवार त्यांना सांगितल्यानंतर सुद्धा ऍक्शन झाली नाही. माझा अर्थ एकच होता की जो लॉ लागू होतो सामान्य व्यक्तीला तोच लॉ लागला पाहिजे. फॉर अ लेट इट बी अ सेलिब्रिटी की कोणी असो, लॉ शुड बी वन फॉर ऑल. माझा उद्देश तोच होता. यासोबतच जयम विशेष मध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी पहा फक्त जयम महाराष्ट्र.